आमचे स्वप्नील सावरकर या ठिकाणी उदय निरगुडकरजींचं परिचय करून देताना असं म्हणाले की ज्यांच्या आजोबांचा सावरकरांशी परिचय होता आणि त्या विचारावर श्रद्धा निष्ठा प्रामाणिकता ठेवून ह्या नातवाने सुद्धा सावरकरांबद्दलचं पुस्तक लिहिलं हे निरगुडकर कुठे आणि दुसऱ्या बाजूला ज्यांच्या आजोबांनी मणिशंकरला जोडे हाणले सावरकरांबद्दल अपमान केला म्हणून त्यानंतर त्यांचे नातू काँग्रेसला मांडीला मांडी लावून बसलेले आदित्य ठाकरे कुठे आणि म्हणून निर्गुडकर मला याबाबतीत श्रेष्ठ वाटतात